दिनांक 7 नोव्हेंबर 2021 रोजी माझ्यावर झालेल्या हल्ल्याचा आहे। सदर हल्ला अटपाडी पोलीस स्टेशनच्या दारामध्ये झालेला आहे आणि आपल्याला दिसतंय की हा हल्ला किती सुनियोजित होता। माझी गाडी ज्या दिशेने येत होती त्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूने 200 ते 300 लोकांचा जमाव लाट्या काट्यांसहित उभा होता। पहिल्यांदा माझ्या गाडीवरती दगडफेक करायची आणि मग गाडीचं स्पीड कमी झाल्यानंतर भरदा वेगाने डंपर अंगावरती घालायचा आणि मग जमावाकडून हमला करून घ्यायचा असा सुनियोजित कट आखला होता। आणि आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व हल्ल्याचं चित्रीकरण पोलीस करताना पाहायला मिळतं। हा सगळा कट पोलीस संरक्षणात घडवून आणला जातोय आणि सदर घटना थांबवण्यापेक्षा पोलीस चित्रीकरणामध्ये मग्न दिसतायत। या हल्ल्याच्या कटामध्ये जिल्ह्याचे एसपी दीक्षित कुमार घेडाम, ऍडिशनल एसपी मनीषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील पूर्णपणे सामील आहेत। यांनी या कारवाईच्या नावाखाली माझ्या बॉडीगार्डला सस्पेंड केलं आणि उलट माझ्यावरती 307 खोटा गुन्हा दाखल केला। एसपी आणि ऍडिशनल एसपी यांच्यावरचा विश्वास उडाल्यामुळं मी बॉडीगार्ड न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे। कारण रक्षक जर भक्षकात सामील झाले असतील तर नेमका विश्वास ठेवायचा कोणावरती? परंतु मी एक सांगतो की महाराष्ट्रातील प्रस्थापित पवार आणि पाटलांच्या विरोधातला माझा लढा हा मी चालूच ठेवीन। जय वल्लभ।